शुक्रवारी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हसुरी सेना यांनी आंदोलन करून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे। मान्सूनच्या पावसाभावी आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे जीवन संकटात आले आहे। याची नुकसान भरपाई म्हणून एकरी 50,000 रुपये देण्याची मागणी करण्यात आली। जिल्ह्यातील प्रत्येक गावात जनतेसाठी व गुरांसाठी पिण्याच्या पाण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी। शेतकऱ्यांची कर्ज वसुली पूर्णपणे थांबवावी व कर्ज माफी करावी। ऊस उत्पादकांची थकबाकी त्वरित द्यावी। साखर मंडळ महामंडळात कर्मचाऱ्यांची कमतरता असून तातडीने भरती करावी अशा विविध मागण्या दरम्यान करण्यात आल्या। अध्यक्षरु मुखंडरु तालूका अध्यक्षरु नेतृत्वदल्लि इवत्त कर्नाटक राज्य रैत संघ ऐनो राज्यदल्लि बरगाल इवत्त इडी राज्यव्याप्ति इवत्त संपूर्ण बेळे नाश आगदति साकस इवत्त रैतर मुंगारियन्न बित्ति बिट्टरु आ बेळे कूड नाटिल्ल इगागले नम्म भागदल्लि कब्ब अरिशिन इवत नहीं कार्मिक संपूर्ण इवते पड़ी होता है नूरार कोटि सामिवार कोटि इवत बंडवा हाकीन बड़ी वणी होता इवत वन संपूर्ण स्थगित इवत ना साल संकट अद्वत सरकार एचरक मुड़ली ना बेवरी इवत बरगाल इवते घोषणे मे मत रैतर संपूर्ण साल वसूलातिया इवत निलो दनकरवत कुली हल्ली कुली दनकर मेव इवत मेवीन बैंक प्रारंभ सरकार एचरक मुड़सक इवत कर्नाटक राज्य रैत संघ इले बंद अद्क राज्य मुख्यमंत्री गंभीर अर्थमको याक्र अवेल भाला लक्षांत रूपये खर्चमी इवत एक्रे कब अरशिन हाचारे लक्ष गंटे खर्च पड़ता आ बड़ी वणी होता अंतर इवत वर्ष आड़ी बड़ा रिकवरी आगोद इन नम्बर मलिया बड़ी बंद बदको भाला गंभीर ऐति आ कार्मिक एक्रे ईवत सवि रूपाय परहार को कर्नाटक राज्य रैत संघ घोषणा अद्वी इंत व्युत हेच्चा चिन्नप्पा पूजेरी सुरेश परगन्नावर बसवराज बिच्छूर रमेश वाली सह शेतकरी नेते उपस्थित होते। समीर बागवान कैनन सिटी न्यूज बेळगाव।